राज्यभरातील पांडुरंगाचे निस्सिम भक्त ज्या वेळेची वाट पाहत असतात ती वेळ आता जवळ आली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालं असून हजारो वारकऱ्यांसाठी ही सुखद अशी बातमी आहे. 10 जूनला तीर्थक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावर्षी 29 जूनला देवशयनी आषाढी एकादशी आहे. दरम्यान वारी सोहळ्यातील पालखीच्या मुक्कामाची विसाव्याची माहिती देहू देवस्थानाकडून जाहीर करण्यात आली आहे. तर प्रेक्षकांनो, यावर्षी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वारीचं स्वरूप नेमकं कसं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. यंदाचं वर्ष हे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं 338 वर्ष आहे. 10 जूनला तीर्थक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर मजल दरमजल करत सोहळा 28 जूनला पंढरपूरला पोहोचणार आहे. 19 दिवसांचा हा प्रवास असेल. पालखी 29 जून ते 3 जुलै या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. 10 जून शनिवारी ज्येष्ठवैद्य सप्तमीला देहूहून पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदारवाड्यात होणार आहे. रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10:30 वाजता इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. 12 जून सोमवारी नानापेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखी मुक्काम करेल. मंगळवारी 13 जूनला पालखी श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. बुधवार 14 जून लोणी काळभोर, गुरुवार 15 जूनला यवत, शुक्रवार 16 जून वरवंड, शनिवार 17 जून उंडवडी गवळ्याची, रविवार 18 जून जुनं बारामती, सोमवार 19 जून सनसर असा प्रवास पार केल्यानंतर मंगळवारी 20 जूनला वेलवंडी येथे पहिलं गोल रिंगण आणि आंधुर्णे येथे मुक्काम असेल. बुधवारी 21 जून निमगाव केतकी मुक्काम, गुरुवार 22 जून इंदापूर येथे दुसरं गोल रिंगण आणि मुक्काम असेल. शुक्रवार 23 जून सराटी आणि शनिवार 24 जून रोजी सकाळी सराटी येथे स्नीरास्नान आणि दुपारी तिसरं गोल रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अक्लूज येथे होईल. रविवार 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिलं उभं रिंगण होईल आणि रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26 जून रोजी सकाळी 10 आणि रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार 27 जून रोजी बाजीराव विहीर येथे उभं रिंगण आणि रात्री वाखरी येथे मुक्काम होईल. बुधवार 28 जून रोजी पालखी वाखरीवरून पंढरपुरात दाखल होईल. दुपारी उभं रिंगण होईल आणि त्यानंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिर नवीन इमारत इथे होईल. बुधवार 29 जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी असेल. गुरुवार 29 जून ते सोमवार 3 जुलै रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम पंढरपूर येथील प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या नवीन इमारतीमध्ये असणार आहे. 3 जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल. पालखी परत येताना 10 दिवसांचा प्रवास करून 13 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देहू येथे विसावेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वारीच्या प्रत्येक क्षणाची माहिती अपडेट आम्ही डिजिटल प्रभातच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही आमच्या फेसबुक यूट्यूब पेजला लाईक फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घ्या. धन्यवाद.